साहब नमस्ते। नमस्कार। तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा। माझं नाव अजित बाबराव लाड। हां। गाव कुंडळ। हां। तालुका पलूस जिल्हा सांगली। तुम्ही साहेब जीपी बायोफोर्टची जी काही टेक्नॉलॉजी वापरली, ही टेक्नॉलॉजी वापरण्याच्या अगोदर तुमच्या प्लॉटची काय कंडिशन होती? माझा प्लॉट पूर्णपणे गेल्या जमा होता। बर। मी साधारणतः नोव्हेंबर मध्ये टकले साहेबांना भेटलो। बर। त्यांच्याकडून मी जीपी बायोफोर्टची टेक्नॉलॉजी वापरली। बर। घेतली। हां। त्यामध्ये मी स्टार्ट शील्ड सुरुवातीला अळवून घातल्या। हां। त्यानंतर जे काय असेल त्यांचं ग्रो पॉवर शील्डची फवारणी, हां, अशा पद्धतीने त्यांच्या माझ्याने केल्यामुळं माझा आज नोव्हेंबर आज 7 तारीख आहे आणि माझ्या ऊसाची हार्वेस्टिंग चालू आहे। मला एकंदरीत उतारा समाधानकारक आहे। मग आता तुम्ही जे 10 महिने आता तुमच्या ऊसाला टोटल किती महिने पूर्ण झालं? ऊसाला टोटल तसा ऊस माझा बघेल तर जुलैमध्ये लागणं आहे। बर। पण तू प्लॉट पूर्णपणे गेला होता। बर। मी जरा दवाखान्या व्यापात असल्यामुळे प्लॉट कडे लक्ष नव्हतं। बर। प्लॉट अक्षरशः काढून टाकण्याच्या मार्गावर होता। बर बर। प्लॉट काढून टाकण्याच्या मार्गावर होता या प्लॉटला जेपी बायोफोर्टने संजीवनी दिली। हां। तो प्लॉट आज माझा चांगल्या पद्धतीने उभा आहे, चांगल्या पद्धतीने माल पडतोय। हो का? हो। आता माल बघायला शकता, माल इकडं इकडं आहे। आता तुमच्या ऊसाला सर्वसाधारण पूर्ण किती महिने झाले? तुम्ही जे आपली टेक्नॉलॉजी चालू केली, टेक्नॉलॉजी घेतल्यापासून 11 महिने झाले बघा। आज ऊसाला तुमचे 11, आता किती महिने कांड्या तयार आहेत तुमच्या ऊसाच्या? कांड्या 28-30 असतात। म्हणजे 11 महिन्यात 30 कांड्या तयार झाल्यात। म्हणजे हे सगळं फक्त जीपी बायोफोर्टच्या टेक्नॉलॉजीमुळे झालंय? जीपी बायोफोर्ट। मग आता तुम्हाला जमिनीत काय फरक जाणवला का? जमिनीत भरपूर फरक आहे, माती मऊ आहे, जमिनीचा ग्रोथ सुधारलेला आहे। बर। सगळी मेहनत केली कळणार आहे आपल्याला। बरोबर। रान चांगलं आहे, भुसभुशीत आहे। हां। शेतामध्ये जे तण वर्षाला येत होतं वावरात, हां, तणाची म्हणजे तणा तण कमी झालंयच। हां। वर्षाला असे तणानं भरले असे रान, हां, जेपी बायोफोर्टचं जैविक वापरल्यामुळं वावरात तण बी कमी झाले बऱ्यापैकी। बरोबर। अरे वा, कामाला लावायचं हा एक प्रकार। तुम्ही आता एक मुळी उचलून तुम्हाला काय अंदाज व्यक्त करता येतोय का बाबा, वजनाची काय परिस्थिती आहे, प्लॉट किती वजन व्यवस्थित भरलंय, तुम्हाला काय वाटते हे मुळीचं वजन किती पहिल्यापेक्षा आता काय फरक असं जाणवलंय? तुम्हाला वजन जाणवतंय? अरे बाबा, मग ही सगळी म्हणजे जीपी बायोफोर्टची टेक्नॉलॉजी आहे। आता हे तुमचं किती रान तुटलंय सर्वसाधारण? 10 गुंठ्याच्या आतच आहे। एकंदरीत तुम्ही समाधान आहे? हो, समाधान आहे, समाधान आहे। आता काय वाटतंय तुम्हाला, इतकं सगळं जीपी बायोफोर्टची टेक्नॉलॉजी वापरली, 10-11 महिने तुमचा हा 28-30 कांड्याचा ऊस तयार झाला, अजून ह्या क्षेत्रात पूर्ण एक एकराच्या क्षेत्रात तुम्हाला किती टन ऊस माल निघल असं तुम्हाला वाटतंय? 90 टन आसपास निघेल असा अंदाज आहे। म्हणजे 11 महिन्यात 90 टनाचं अवरेज पडणार आहे? 80 तर निघेलच। हां, काय अडचण नाही। म्हणजे 11 महिन्यात 80 टनाचं अवरेज पूर्ण केले, ही फक्त जीपी बायोफोर्टची क्वालिटी टेक्नॉलॉजी, मायक्रो कॅप्सुल टेक्नॉलॉजीचा हा सगळा परिणाम आहे। इतर तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगाल? इतर शेतकरी बांधवांना म्हणाल त्यांनी खरंच, हां, रासायनिक कमी करून जैविक तिकडे वळावं। बरोबर। आणि त्यातल्या त्यात जीपी बायोफोर्ट अशी कंपनी आहे, हां, जे होत्याचं नव्हतं करू शकते। अरे वा, ज्या जमिनीत झारपड जमीन असू दे, कोणतीही जमीन असू दे, त्याच्यात पीक येऊ शकत नाही, तिथे संजीवनी आणायचं काम ही जीपी बायोफोर्ट करत आहे। अरे वा, शेतकऱ्यांना मी एकच विनंती म्हणतो, सगळ्यांनी जीपी बायोट या कंपनीचं जैविक जी खत आहेत त्याचा वापर करावा, त्यांना रिझल्ट 100% मिळेल। अरे वा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जय जवान जय किसान। जय जवान जय किसान आणि जय जीपी। जय जीपी। ओके, तुम्ही समाधान आहे? हो, समाधान आहे। ओके साहेब, थँक्यू, धन्यवाद। धन्यवाद।